नमस्कार शेतकरी मंडळी, ऍग्रोन मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आता आजचा विषय प्रामुख्याने कुक्कुटपालन. पण त्याआधी मित्रो, या चॅनलला, ऍग्रोन मराठी या चॅनलला जशा पद्धतीने आपण साथ दिली, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा चॅनल लाईक केला, शेअर केला, सबस्क्राईब केला, याबद्दल तुमचे आभार. मित्रो, प्रामुख्याने ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो, ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस नाही, ज्या ठिकाणी व आपल्याला शेती करून तेवढंस उत्पादन मिळवता येत नाही, सगळी शेती आपली पावसाच्या वगैरे या पाण्यावर डिपेंड आहे, जिथं कॅनल्स नाही, तर अशा ठिकाणी एक शेतीला पूरक असा जोडधंदा कुक्कुटपालन खरोखर दुष्काळी परिस्थिती तारणारा असा एक व्यवसाय आहे. पण मित्र, थोडासा हा व्यवसाय सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे काय? तर थोडासा जे म्हणतो ना की नाजूक स्वरूपाचा हा व्यवसाय आहे, पण लक्षपूर्वक जर केला तर निश्चितपणे उच्चांग गाठता येऊ शकतो. आणि थोडक्या जागेमध्ये बिनशेतीत की जी राहायची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला 1000-2000 पक्षी पाळण्यापुरतं शेड बांधता येऊ शकतं. अशा ठिकाणी राहून तुम्ही आपल्या प्रपंचाची उपजीविका खूप चांगल्या रीत्या करू शकता असा हा प्रोजेक्ट आहे. म्हणून साठी संकल्पना सुचली मित्रांनो. असं काही मानायचं नाही मित्रांनो की शेती नाही मग आता पैसा कुठून येईल. दोघं चालवायचं की बा अल्पत अल्प जागेमध्ये काय करू शकतो, कशा पद्धतीने बा आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करू शकतो. तर या अनुषंगाने शेळीपालन झालं, कुक्कुटपालन झालं, गायांच्या बाबतीतलं पशुसंवर्धन झालं, खूप चांगल्या पद्धतीची हे जोडधंदे व्यवसाय का, जेणेकरून आपल्याला कुटुंब आपल्या पद्धतीने सांभाळता येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता येईल. मित्र, ही जी कुक्कुटपालन संकल्पना जी आहे, तर या ठिकाणी या ज्या शेतकऱ्यांनी एक आता संकल्पने चालू केलेला आहे, आता हे जे शेड आहे साधारणपणे 500 पक्ष्यांचं आहे, त्याला घरगुती तेवढी जागा आहे, शेड आहेत, जाळ्या वगैरे मारून त्यांनी हा व्यवसाय कमीत कमी संकल्पनीय बुद्धीतून चालू केलेला आहे. आपल्या या ऍग्रोन मराठी युट्यूब चॅनलच्या वतीने हा व्यवसाय त्यांचा खूप मोठा हो, त्यांना खूप सारे याच्यातलं मर्म कळो आणि खूप सारा पैसा मिळो अशी मी भगवंताकडे माझ्या वतीने तरी प्रार्थना करतो. मित्र, व्यावसायिक दृष्ट्या जर बघितलं तर आता ह्या लेअरच्या कोंबड्या आहेत, म्हणजे अंडे देतो. आता ह्या अंड्यावरच्या कोंबड्या तर यांचा जर ताळेबंद विचारात घेतला आणि 1000 पक्ष्यापर्यंत जर व्यवसाय आपण केला तर किमान आपल्याला 15000 रुपये आणि खत धरून 20000 रुपये महिन्याला त्याची निर्मिती करता येऊ शकते किंवा उत्पन्न मिळवता येऊ शकत. मग आता मित्र, हा व्यवसाय एक माणूस आरामशीर करू शकतो. इथं काही करायचं नाही, पाण्याच्या टाकीला पाण्याचं भाड्याचं कनेक्शन जोडलेलं आहे, खाद्य एकदा टाकून दिलं कोंबड्या खाणार आहेत, खत काय दररोज उचलायचं नाही, महिना दोन महिने मिळून एकदा हे खत बाहेर काढायचं आणि आपल्या शेतीला घेऊन वापरायचं. मित्र, याचा ताळेबंद असा आहे, 1000 पक्ष्याचा जर विचार केला तर साधारणपणे हा व्यवसाय किमान 3 लाख पक्ष्याच्या किमतीसह चालू होतो. आणि या जर लेअरच्या कोंबड्यांचा विचार केला, कमीत कमी भावात जाऊन विचार केला, तर 3.5 रुपयाच्या अंड्याची होलसेल खरेदी आजच्या रेटमध्ये आहे. प्रत्यक्षात आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात अंड्याचा खप थोडा कमी होतो, पण 8 महिन्यापर्यंत याला चांगल्यात चांगलं मार्केट मिळतं. पण कमीत कमी भावात जर विचार केला तर आपण त्या पद्धतीने यातलं मर्म जाणून यातला नफा किती होऊ शकतो, तर कमीत कमी माझ्या कॅल्क्युलेशनानुसार 20000 रुपयाचं इन्कम आपल्याला याच्यातून मिळतं. जर 3.5 रुपयाला अंडे गेलं तर किमान मित्रांनो एका कोंबडीला खाद्य दिवसभरात 100 ग्रॅम लागतं. आणि 100 ग्रॅमची जर कॉस्ट काढली तर 2.80 रुपये ही त्याची कॉस्ट पडते. आणि वरचे जे 20 पैसे आहेत असं जर आपण लमसम ते औषधामध्ये खर्च झाले, 3 रुपये जरी गेले आणि 50 पैसे जरी उरले तरी मित्र हो, एका कोंबडी मागे 15 रुपये उरतात महिन्याला. आणि 1000 पक्ष्यांचा जर विचार केला तर 1.5 म्हणजे जवळजवळ आपल्याला 15000 रुपये महिना या कुक्कुटपालनाच्या माध्यमातून मिळू शकतो. मित्र, हे जे कुक्कुटपालन आहे हे संख्यात्मक करण्याचा भाग आहे. हे 4-10 100 200 जमत नाही,
किमान 1000 पक्षी जर तुमच्याकडे राहिले तर तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये महिना मिळतो, जेणेकरून तो कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीने हातभार लावू शकतो. आणि एक माणूस आपल्या पडलेल्या जागेमध्ये एकदा करून दिलं तर आयुष्यभर काही करत नाही मित्र. व्हॅक्सिन वगैरे आहे, जरी आपल्याला जमलं नाही तर आपल्याकडे गाव पातळीवरचे डॉक्टर्स असतात, त्यांच्या जरी संपर्कात आपण राहिलो तर त्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन मिळतं, त्या पद्धतीने ते व्हॅक्सिन वगैरे करून जातात, म्हणजे लसीकरण. आणि अंड्याची होलसेल विक्री होते तर लोक घरी पण येऊन घेऊन जातात, किंवा मार्केट आपल्या जवळ असलं तर आपण तिथे घेऊन घेतो. मित्र मुद्दा एवढाच आहे, संकल्पना सुचणे, त्याच्यावर अभ्यास करणे आणि त्या पद्धतीने वाटचाल करणे. फायदे तोटे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकतील, पण निश्चितपणे तोटा कधीच येत नाही. धंदा जर तुम्ही योग्यरित्या जर केला आणि विशेषलं त्यातलं मर्म जाणून घेतलं तर तोटा यायचं काही कारण नाही. मित्र आता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अंड्यांची सुद्धा बा देण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आहे आणि अतिशय गावरान पद्धतीने अंड्याची व्यवस्था केली आहे. दाखवतो तुम्हाला या पद्धतीने हे डबडे ठेवले आहेत, ह्या पा हे डबडे ठेवलेले आहेत आणि मी आता अंडे दाखवतोय तुम्हाला. ह्या बघा कोंबड्यांनी अंडे कशा स्वरूपात दिले, अतिशय गावरान पद्धत या ठिकाणी वापरलेली मित्र. आणि ह्या बाई अंडे दिसत आहेत का तुम्हाला? ह्या बाई हे अंडे दिलेले आहेत. विशेष करून इथे काय बघ कोंबड्याला अंडे देण्यासाठी आज काही स्पेशल काही बनवलेलं नाही. आणि मित्र गावरान पद्धतीने करून आपला उद्देश सफल झाला पाहिजे, त्याला खर्च करून अंड्याचं जाळी बनवायची, मग अंडं पडत, मग ते काढायला घसरून येईन. किती सुरू आणि व्यवस्थित ही संकल्पना, इथं अंडं फुटत नाही काय नाही, इथं पण भूस टाकलेलं आहे या डब्यामध्ये, ते अंडे देतात. आणि अशा पद्धतीने यांनी प्रायोगिक तत्वावर किंवा आहे ना पण हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर मित्र बघा, संकल्पना हाच विकास, परीक्षित अभ्यास हाच नफा. आणि म्हणून साठी तळमळे मित्र, आपल्या शेतकरी बांधवांनी कमीत कमी एक जागा खाली पडेला असेल तर अशा स्वरूपाचे प्रयोग करावेत, अशा संकल्पना डॉकेट ठेवावेत आणि असे व्यवसाय पुढे चालवावेत. तर मित्र हे बघा, हा जो प्रोजेक्ट आहे चालू केलेला, तर हे शेतकरी आहेत आणि यांच्या संकल्पनेतून हे छोटं छोटं की होईना पण यांनी चालू केलेलं आहे. तर हा व्यवसाय चालू केल्याबद्दल धन्यवाद. विशेष करून हा जो व्यवसाय तुम्ही जो निवडला खरोखर तुम्हाला उत्कर्षापर्यंत न्यावा. आणि विशेष करून की जी संकल्पना तुम्ही एवढ्या याच्यात ठेवली ही वाढीस लागावा आणि विशेष करून हा खूप मोठा फार्म तुमचा व्हावा एवढीच आमची या ॲग्रोवन मराठी युट्यूब चॅनलच्या वतीने भगवंताकडे प्रार्थना आहे. मित्र जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना ही संकल्पना सुचेल आणि अशा पद्धतीने हा व्यवसाय त्यांचा पण वाढीस लागेल. राम राम मित्रांनो.